आपण बोलल्यानंतर कटुता राहत नसते. राजकारणापुरता निवडणुका असतात तोपर्यंत आपण ठीक आहे. कायमच राजकीय आखाडे आपण तयार केले पाहिजे असं काही आवश्यकता नाही. आपण शेवटी जीवाभावाची माणसं आहोत. नक्की त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे. चंद्रकांतदा बरोबर ना. त्यामुळे आणि आदले संस्थापक गंगाराम गोविंद तथा बाबासाहेब गावडे यांच्या स्मृतींना देखील मी विनम्र अभिवादन करतो. आणि खरं म्हणजे त्यांनी याची सुरुवात केली. 2020 त्याचा अमृत महोत्सव साजरा करायला पाहिजे पण कोविडमुळे आपल्याला तो साजरा करता आला नव्हता. योगायोग असावा मी मुख्यमंत्री म्हणून इथे येऊ. मी पवार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी मला इथं बोलवलं. मी भाग्यवानी समजतो कारण की अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे छोटा छोटा कालावधी नाही आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवात झाली आणि त्या काळामध्ये संस्था सुरू करणं काही सोपं नव्हतं ब्रिटिश काळामध्ये. आणि अशा या संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे माझं भाग्य समजतो. पवारसाहेबांनी मला फोनवर एकदा सांगितलं, नंतर वर्षावर देखील आले. मला खरं म्हणजे फोनवर मला काफी होतं पण वर्षावर देखील आले आणि निमंत्रण दिलं. मी त्यांना सांगितलं होतं मी येणार येणार म्हणजे येणार. आणि मी आता काल सकाळी गावी होतो. गावी पाऊस पडायला लागला. पाऊस तर पाहिजे तो आपल्याला. हेलिकॉप्टर बंद बाय रोड आलो पण पोहोचलो. मी शब्द दिला होता या मराठा मंदिर कार्यक्रमाला येणार म्हणजे येणार तो आनंद. आपलं दर्शन घेता आलं, आपल्याशी संवाद साधता आला, त्यामुळे खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी फार आनंदाचा आहे. तेव्हाचे ग्वाल्हेर संस्थानचे महाराजा जिवाजीराव शिंदे आणि मराठी मातीचे ऋण म्हणून संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं. पवारसाहेब मला त्याच्या बाबतीमध्ये माहिती सांगत होते. आपले केंद्रीय मंत्री जे शिंदे आहेत त्यांचे ते आजोबा. आणि खरं म्हणजे एक इतिहास आहे आणि संस्था देखील ऐतिहासिक आहे. एक दैदिप्यमान इतिहास लाभलेली संस्था आहे. आणि म्हणूनच आज आपण या संस्थेचा अमृत महोत्सवी वर्ष स्थापन करतोय. आणि त्यावेळेस ब्रिटिशांच्या पोलीस खात्यातल्या बड्या अधिकारी पदाची जागा सोडून बाबासाहेब गावडे हे संस्थेचे महासचिव झाले. हे कोणी करत नाही. आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. आपलं आपलं चालू असतं. आपलं कार्य पुढे न्यायचं असतं. परंतु अशीच माणसं जेव्हा संस्थेला कुठल्याही जेव्हा येऊन मिळतात किंबहुना संस्थेमध्ये सहभागी होतात तेव्हाच अशा प्रकारचा इतिहास अशा संस्था घडवू शकतात. आणि म्हणून मी या ठिकाणी या संस्थेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खरं म्हणजे त्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस 80% नागरिक ग्रामीण भागात राहत होते. त्यांच्यापर्यंत शिक्षणाचा ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचं जे काही काम आहे व्रत आहे संस्थेने ते घेतलं स्वीकारलं अंगीकारलं आणि आजपर्यंत तसंच ते अव्याहतपणे पुढे नेण्याचं काम आज ही संस्था करती आहे. यामध्ये जव्हारचे पतनशा मुकणे, मुंबई इलाक्याचे देवा इन्स्पेक्टर जनरल नारायणराव कामते, दादासाहेब मोरे, ॲडव्होकेट जी सी जे सावंत या सगळ्यांनी मिळून त्या काळात ही संस्था मोठी केली. आणि खरं त्यांचे सगळ्यांचे ऋण आहे. खरं म्हणजे आता संस्था पुढे घेत जाती आहे, मोठी झाली होती, अनेक लोक भेट येऊन संस्थेला साथ देत आहेत. पवारसाहेबांसारखं व्यक्तिमत्व या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. हे सगळं आता पुढे जात आहे. त्या काळात देखील ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे खऱ्या अर्थाने ऋण आहेत आणि त्यांचं खऱ्या अर्थाने एक प्रकारचं योगदान जे आहे या संस्थेच्या पाठीशी आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो
की महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे राज्य आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे आणि म्हणून त्यांच्या कर्तृत्वाची छत्रछाया आपल्या सगळ्यांवरच आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू, छत्रपती महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, आगरकर, तरुणवीर भाऊराव पाटील अशा अनेक समाज सुधारकांनी महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्याने खूप मेहनत घेतली, खस्ता खाल्ल्या, कष्ट घेतले. आता सगळं सोपं आहे, परंतु त्या काळात करणे हे कठीण होतं आणि म्हणून हे ज्यांनी केलं त्यांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची शिक्षण क्षेत्राची भरभराट झालेली, त्याच्यामध्ये या सगळ्यांचंच योगदान थोरामोठ्यांनी रचलेला जो काही पाया आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्राच्या या भरीव वाटचालीमध्ये मराठा मंदिरचं स्थान अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आणि आता काय पवार साहेब अध्यक्ष आहेत त्यामुळे काय चिंता नाही. आणि शेवटी पवारसाहेब फक्त राजकीय नेतेच नाही, त्यांनी अनेक संस्था उभ्या केल्या, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं योगदान आहे. आणि मोठ्या प्रमाणावर त्यांनी अनेक संस्था उभ्या देखील केल्या आणि अशा अनेक संस्थांच्या पाठीशी उभे देखील राहिले, त्यांना पाठबळ दिलं, त्यांना मार्गदर्शन देखील केलं आणि म्हणून त्यांच्या अतिशय प्रगल्भ, अतिशय खूप मोठा अनुभव जो आहे त्यांच्या पाठीशी गाठीशी, त्याचा अनुभव अशा प्रकारच्या संस्थांना नक्की मिळतो. आणि म्हणूनच अशा संस्था चांगलं काम करू लागतात आणि म्हणूनच आज आपण अशा या संस्थेतून ही संस्था पुढे जाते आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 75-78 वर्ष हा काही सोपा कालावधी नाही आहे, हा कमी कालावधी नाही आहे. याच्यामध्ये सगळंच आहे, म्हणजे त्याग आहे, कष्ट आहे, डेडिकेशन, डिवोशन सगळं. ही संस्था जी काय संस्था आहे ही संस्था समाजाला काय देणार आहे ही भावना मनामध्ये ठेवून तुम्ही हे काम केलेलं आहे. माणूस कधी जन्माने मोठा होत नाही, तो कर्माने मोठा होत असतो. काम चांगलं आपण केलं तर नक्की समाजाला त्याचा फायदा होत असतो आणि संस्थेकडून मला काय मिळणार यापेक्षा माझ्याकडून संस्थेला आणि समाजाला काय मिळणार हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण काम महोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि आपल्याही संस्थेचा अमृत महोत्सवी म्हणजे आपण पुढं गेलो. म्हणजे संस्था त्या काळामध्ये उभी करणं हे जिकिरीचं काम. आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून आजच्या या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा देईन. खरं म्हणजे पवारसाहेब कधी राजकारणापलीकडचे मित्रही त्यांनी जोडले. राजकारणामध्ये तर ठीक आहे, राजकीय सगळ्या गोष्टी असतात, परंतु कधी आता मी मुख्यमंत्री आहे, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे दोन्ही मंत्री इकडे असतील, पण कधी काही काय म्हणजे समाजासाठी किंबहुना एक राज्यातला कुठलाही विषय असेल तर ते आवर्जून फोन करतात, आवर्जून सांगतात, याच्यातून आपण असं केलं तर असा मार्ग निघू शकतो. पण शेवटी त्यांनाही त्यांचे अनुभव आहे आणि नक्की त्याच्यातून आपल्या त्यांचा उद्देश एवढाच असतो, राज्याला फायदा झाला पाहिजे. त्यामुळे एक त्यांचं मनही मोठं आहे आणि नक्की मी आवर्जून याचा उल्लेख करेन. एकदा मला आठवतंय ठाण्यामध्ये असाच एक प्रसंग आला होता आणि हे महापालिकेचं एक क्रीडांगण होतं, मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, त्याला पवारसाहेबाचं नाव द्यायचं होतं आणि सत्ता आमची होती तिकडे महापालिकेमध्ये शिवसेनेची. आणि मग झाला तिकडे थोडंसं अरे बाबा असं का तसं का, मग पवारसाहेबांनी तिथले मला आठवत आहे हनुमान जगदाळे नावाचे त्यांचे पदाधिकारी होते, त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा, वादविवाद बिलकुल करू नका, तुम्ही सरळ एकनाथ शिंदेला भेटा जाऊन. त्यांनी बरोबर त्यांना कळलं होतं, माहीत होतं, ते आले माझ्याकडे आणि मग त्या कार्यक्रम आयोजित आम्ही केला. पवारसाहेब पण तिकडे आले, मी देखील तिथे व्यासपीठावर गेलो आणि तो मोठा समारंभ जोरदारपणे केला. याचं कारण एवढंच की आपण बोलल्यानंतर कटुता राहत नसते, मार्ग निघत असतो
आणि काय शेवटी राजकारणापुरता निवडणुका असतात तोपर्यंत आपण ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर कायमच राजकीय आखाडे आपण तयार केले पाहिजे असं काही आवश्यकता नाही. आपण शेवटी जीवाभावाची माणसं आहोत, आपण सगळे आपण शेवटी राज्याचा सर्वसामान्य माणसाला ज्याच्यातून फायदा होईल अशा प्रकारचं काम केलं पाहिजे, हा उदात्त हेतू आमचा. आणि म्हणून मी नेहमी सांगतो सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करत आहे. आणि म्हणून पवारसाहेब देखील कधी कधी फोन करतात आणि नक्की त्याचंही काही ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत आहे, चंद्रकांतदा बरोबर ना. त्यामुळे पण ठीक आहे, चांगलं आहे. आणि काय राजकीय व्यासपीठ नाही, पण आपलं एक ठीक आहे, राजकीय काय बोललोच नाही मी. जे चांगलं आहे ते चांगलं घेतलं पाहिजे, वाईट आहे ते सोडून द्यायचं, बरोबर की नाही. आणि आपल्याला माहीत आहे की आपण जमिनीवरची माणसं आहोत. मराठी माणूस आता बघा, मराठी मराठा मंदिर, मराठी माणूस जगभरात आहे, जगभरामध्ये तिकडून पण आपल्याला निमंत्रण येतात, बाबा इकडे मराठी मंडळ आहे. आता आपण जगभरातल्या लोकांना इकडे मुंबईमध्ये बोलवलं होतं, सगळं सर्व मराठी मंडळांना. आणि मी एकदा दावोसला मध्ये गेलो होतो, तिकडे खूप मराठी माणसं भेटली. त्यांनी खूप म्हणजे एक जिथं आपण एक दुसऱ्याला भेटतो त्याच्यामध्ये एक मोठी आपुलकी निर्माण होते आपल्यामध्ये. आणि म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण सगळ्यांनी मराठी माणसासाठी जे काय करता येईल, मग अशी पवारसाहेबांनी काही गोष्टी मला सांगितल्या की आपण या संस्थेच्या माध्यमातून जे काय आपला कोकणामध्ये संस्था आहे, जतमध्ये आहे, चांगलं काम करते आहे. आपल्या मराठी तरुणांना, मराठी विद्यार्थ्यांना या भागातून काय फायदा होईल या संस्थेच्या माध्यमातून. शेवटी शासन कोणासाठी आहे? आपल्यासाठीच आहे. शासन कोणाचं आहे? आपलंच आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून जो काही जे काय आपल्याला सकारात्मक करता येईल ते आपण नक्की केलं पाहिजे. शेवटी त्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपला थोडासा माझं काय हे बाजूला ठेवलं पाहिजे, समाजाचं काय हे आपण